जुन्नर आंबे गावचा प्रभार नुकताच माझ्याकडे आलेला आहे. तिथं 23 गावं जुन्नर मधली ही पूर्णतः कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. आज आपण जुन्नर नगरपालिका हे देखील जिल्हाधिकारी साहेबांकडे म्हणजे आम्ही कंटेनमेंट झोन केलेलाच आहे. जुन्नर नगरपालिकेमध्ये देखील पुढील 23 तारखेपर्यंत हे जे कंटेनमेंट झोनचे जे निर्बंध आहेत ते लागू राहतील. आंबेगावमध्ये 10 गावं आहेत की जी पूर्णतः कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेली आहेत आणि मंचर देखील आपण 16 तारखेपर्यंत जे काही घोषित केलेलं होतं ते देखील 23 पर्यंत त्यामध्ये वाढ होऊ शकते. जे काही सूट कंटेनमेंट झोन मधली अनुज्ञा आहे ती सूट वगळता. सर खेड आंबेगाव जुन्नर हा कंटेनमेंट झोन मध्ये शेती उपयुक्त अवजारांबाबतचा निर्णय पहिल्या 5 दिवसांच्या निर्बंधानंतर घेऊ आम्ही. पण तूर्त तरी पहिले 5 दिवस कडक लॉकडाऊन मध्ये ही दुकानं उघडता येणार नाहीत. आपल्याला कोणते बंद राहणार आहे? खेड तालुक्यामध्ये 3 नगरपालिका आहेत आणि 18 गावं आहेत. यामध्ये 5 पेक्षा जास्त पेशंट आढळून आल्यामुळं आम्ही 13 तारखेपासून ही गावं पूर्णतः कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेली आहे. कंटेनमेंट झोन घोषित केल्यामुळं केंद्र शासनाचे सगळे जे निर्देश आहेत कंटेनमेंट झोन मधले ते या गावांना लागू होतात. 57 गावं जी खेड तालुक्यात एकूण बाधित आहेत त्यापैकी ही 18 गावं आहेत आणि उर्वरित गावं अंशतः बाधित आहेत. म्हणजे 21 गावांमध्ये आता पूर्णतः उद्यापासून आज रात्रीपासून आपण ही गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. यामध्ये पहिल्या 5 दिवस फक्त दूध विक्री आणि वितरण अलाउड आहे. नंतरच्या 5 दिवसांमध्ये या 3 नगरपालिका आणि 18 गावांमध्ये फक्त घरपोच सेवा अनुज्ञा आहे. इतर कोणतीही आस्थापना सुरू राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. इतर जे अंशतः बाधित गावं आहेत त्यामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये कुठलीही ऍक्टिव्हिटी अलाउड नाहीये. त्याच्या बाहेरची जी हे आहेत तिथं आम्ही आज सगळ्यांनी निर्णय घेतलाय की तिथं इतर जी गावं आहेत की ज्यामध्ये 5 पेक्षा कमी रुग्ण आहेत आणि कंटेनमेंट झोन काहीच पार्ट केलेला आहे गावचा तिथं 2 वाजेपर्यंत इतर ऍक्टिव्हिटी चालू राहतील. आता हे जे कंटेनमेंट झोन आहे तिथं बँक शासकीय कर्मचारी आणि मेडिकलच्या वैद्यकीय सर्व सुविधा सर्व मेडिकल शॉप्स हे कंटेनमेंट झोन असतील तरी उद्यापासून 24 तास किंवा त्यांच्या नियमित वेळांप्रमाणे चालू राहतील. आता यामध्ये पीसीएमसी आणि पीएमसी एरियामध्ये आपला 12 भाग येतो. त्यांनी जे निर्बंध लागलेले आहेत त्याच्यात सुसंगती राहावी त्यामुळं जे काही चाकण भागातल्या औद्योगिक इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये जर ह्या 18+3 नगरपालिका हद्दीतले कर्मचारी जाऊ इच्छित असतील तर त्यांना मात्र आपण पासेस इश्यू करून त्यांना अलाउड करत आहोत. एवढी एकच सुविधा आपण कंटेनमेंट झोनमध्ये दिलेली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये एखादी इंडस्ट्री असेल तर सर्व सोशल डिस्टन्सिंग मास्क डिसॅनिटायझेशनचं सर्व निर्बंधाचं पालन करून या कंपन्या चालू ठेवण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे आपण कंटेनमेंट झोन असेल किंवा कंटेनमेंट झोन लगतच्या इंडस्ट्री असतील यामध्ये जाणाऱ्या कामगारांना आपण कंटेनमेंट झोनमधून अलाव करत आहोत. दुसरा विषय जे काही इतर गावं आहेत की ज्यामध्ये अद्याप कोविडचा पेशंट उपलब्ध झालेला नाही तिथं मात्र आपण गटविकास अधिकारी असतील यांना अधिकार दिलेले की त्यांनी काय निर्बंध लावायचे हे ठरवावं. त्यामुळे त्यांनी देखील असं ठरवलेलं आहे की इतर ज्या गावांमध्ये कुठेही पेशंट नाही तिथं देखील सर्व सुविधा ज्या चालू आहेत त्या फक्त 2 पर्यंत चालू राहतील. त्यानंतर तिथे देखील संचारबंदी लागू राहील. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.